अचानकपणे मुसळधार पावसानं हजेरी लावली. अवचित गारपिटीसह वादळी पाऊस बरसल्यानं पाणी साचून शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. उन्हामुळे नाशिकमधलं तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचले. मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे शहरातलं तापमान थेट 15 अंशांपर्यंत खाली घसरलं. त्यामुळे नाशिककरांना ऐन उन्हाळ्यातच थंडीचा अनुभव घ्यायला मिळाला. दरम्यान अंगाची काहिली करणाऱ्या गरमीपासून अचानक आलेल्या पावसानं दिलासा दिला खरा, मात्र आलेल्या गारपिटीमुळे शेतीचंही नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला कांदा पीक गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालं. यामुळे आधीच चिंतेत असलेला शेतकरी पूर्ता हवालदिल झालाय. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. मुकुल, अचानक पाऊस बरसला, खरं तर अवकाळी होतो त्यात बातमी नाही, पण या वेळेला जो बरसला पाऊस तो अत्यंत गारवा घेऊन आला. म्हणजे नाशिकमध्ये काल तर अशी परिस्थिती होती की लोकांनी शेकोटी पेटवल्या. नेमकं नाशिकमधलं वातावरण या क्षणाला कसं आहे? ऋषी, काल पाऊस झाल्यानंतर शहरामध्ये गारवा पसरला होता ही गोष्ट खरी आहे, मात्र त्याचबरोबर शहरातले जे रस्ते आहेत ठिकठिकाणी गुडघ्या इतकं पाणी तिथे साचलेलं होतं. याचा अर्थ असा की नाशिक महानगरपालिकेने पावसाळापूर्व नालेसफाईची कामं ही त्वरित हाती घेतली पाहिजे. शहरात अनेक ठिकाणी पोल पडलेले होते, काही शेड्स बांधलेल्या होत्या त्या पडल्या होत्या, काही ठिकाणी वृक्ष पडलेले होते. मात्र हे झालं शहरी भागाचं चित्र. ग्रामीण भागामध्ये गेलं तर गेल्या 3-4 दिवसापासून ठिकठिकाणी गारपीट पडत होती. काल मुसळधार वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे, त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. जो कांदा चाळीमध्ये साठवलेला होता त्या कांदा चाळीमध्ये पाऊस गेलेला आहे. काही शेतकऱ्यांकडे जागा नसल्यामुळे त्यांनी शेतातच कांदा ठेवलेला होता, तिथेच साठवलेला होता, तो कांदा ओला झालेला आहे. आणि आधीच आपण बघितलं कांद्याचे भाव 4-5 रुपये आहे, तर हा खराब झालेला कांदा याला भाव किती मिळणार हा एक प्रश्न आहे. त्याचबरोबर टोमॅटो असेल, मिरची असेल किंवा इतर भाजीपाला जो शेतामध्ये आहे त्या भाजीपाल्याला गारपिटीने मोठा फटका बसलेला आहे. काही ठिकाणच्या द्राक्षबागा त्यांना देखील गारपिटीमुळे फटका बसलेला आहे. जे द्राक्षबागाचे जे पानं असतात ते पानं चिरून गेलेले आहेत, पानं तुटून गेलेले आहेत. एकंदरीत विचार केला नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे, कारण वातावरणामध्ये गारवा होता. मात्र एकंदरीत पूर्ण जर संपूर्ण जिल्ह्याचं चित्र बघितलं तर हा पाऊस फायद्यापेक्षा नुकसानकारकच जास्त ठरणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.